थंडगार वातावरणात गरमागरम बटाट्याची भाजी आणि या भाजीसोबत खाण्यासाठी तुपामध्ये तळलेली टम्म फुगलेली मेथी पुरी. सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचा नाश्ता, पुरी भाजी प्रत्येकाला खायला आवडते. त्यातल्या त्यात साधी पुरी न बनवता पौष्टिक मेथीची पुरी, खुसखुशीत कमी तेलकट टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. झटपट बनणारा हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता, किंवा एरवीसुद्धा जेवणाचा कंटाळा आला की असंच बनवू शकता. तर जास्ती वेळ न घालवता मंडळी सुरू करूया आपण आजची ही रेसिपी. नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. पुरी भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया. तर पुरीसाठी इथे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आणि मेथी घेतलेली आहे. गव्हाचं पीठ 3 वाटी भरून घेतलेली आहे आणि या वाटीचं माप घेतलेलं आहे. 3 वाटी भरून गव्हाचं पीठ तर 2 वाटी भरून मेथी घेतलेली आहे. मेथीची पानं निवडून घ्यायची आहेत, देठाचा भाग घ्यायचं नाही आहे, फक्त पानं निवडून घ्यायची आहेत. आता मेथी 3 ते 4 वेळा पाण्यातनं स्वच्छपणे धुवून घ्या. धुतल्यानंतर आता बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढी तुम्ही चिरून घ्या. जर मेथी तुम्हाला जास्त आवडत असेल तर 2 ऐवजी 2.5 ते 3 वाटे घेतले तरीही चालतील. आता एका मोठ्या वाढग्यामध्ये कणिक आणि मेथी एकत्र करून घ्या. त्यासोबत याच्यामध्ये घालूया आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा ओवा. याप्रकारे हातावर कुसकुरून घ्या. त्याचसोबत चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये फक्त पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे. तेल वगैरे मोहन वगैरे काहीच घालायचं नाही आहे. तर बघा, 1 वाटी पाणी सुरुवातीला मी घेते आहे. थोडं थोडं करूनच पाणी घालावं, कारण पीठ घट्ट भिजून घ्यायचं आहे आपल्याला, पातळ करायचं नाही आहे. हे बघा, इतपत मळून झालेलं आहे. आता याच्यावर घाला 1 चमचाभर तेल आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं मळून घ्या. सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला 1 वाटी पाणी घेतलं होतं, तसंच 1.5 वाटी पाणी याला लागलं आहे मळायला. हे बघा, परफेक्ट पीठ आपण भिजून घेतलेलं आहे. आता झाकण देऊन थोडा वेळ साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 5 उकडलेले बटाटे घेतलेली आहेत. बटाटे साधारण मीडियम साईजची घ्यायची आहेत. भाज्यांमध्ये 2 उभे चिरलेले कांदे, 1 उभा चिरलेला टमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा ठेसलेला लसूण. आता ही बटाटे स्मॅश करून घ्यायची आहेत. स्मॅश करून झाल्यानंतर साईडला ठेवून द्या. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा. तेल गरम होतच घाला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, हिरवी मिरची, त्यासोबत घाला कढीपत्ता आणि 2 चिमूट हिंग. चांगलंच तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया लसूण. लसूणसुद्धा हलकंसं परतून घ्या. परतून झाल्यास याच्यामध्ये उभे चिरलेले कांदे आणि टमॅटोसुद्धा आपल्याला घालायचं आहे. कांद्यासोबतच टमॅटो घालायचा आहे, कारण कांदा पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं नाही आहे, हलकंसं क्रंची ठेवायचं आहे. कांदा टमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ. हलकंसं परतून घ्या. थोडंसं मऊ पडल्यास आता याच्यामध्ये घालूया आपण 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धणेपूड. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यास याच्यामध्ये स्मॅश केलेली उकडलेली बटाटीसुद्धा मिक्स करून घ्या. बटाटी उकडलेली आहेत, उकडताना मी मीठसुद्धा घातलं होतं, म्हणून आता वरून पुन्हा मीठ घालायची गरज नाही आहे. फक्त मिक्स करून घ्या. आणि जर वाटलंच की भाजी कोरडी आहे तर पाण्याचा हपका मारू शकता. आणि जर या प्रकारे व्यवस्थितपणे मिक्स झाली तर पाण्याचा हपकासुद्धा मारायची गरज नाही आहे. तर मंडळी बघा, भाजी व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे, एक वाफ आलेली आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, मिक्स करा आणि गरमागरम सर्व करा. बटाट्याची ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला सँडविच बनवायचं असेल तर ब्रेडमध्ये ही भाजी घालून थोडंसं टमॅटो कॅचअप लावून सँडविचसारखंसुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. तर मंडळी भाजी झालेली आहे, झाकण देऊन साईडला ठेवून द्या. आणि इथे बघा, पुऱ्यांचं पीठसुद्धा आपलं हलकंसं मऊ पडलेलं आहे, कारण थोडा वेळ आपण तसंच ठेवलं होतं. तर आता याचे मी 3 मोठे गोळे करणार आहे.
कारण आज मी एक एक पुरी न लाटता डायरेक्ट एक मोठी चपाती लाटणार आहे आणि झाकण्याच्या मदतीने पुऱ्यांचा आकार कापून घेणार आहे. तर जसं तुम्ही घरात चपाती बनवता तशीच एक मोठी चपाती बनवून घ्यायची आहे. सुक्या पिठामध्ये या प्रकारे डस्ट करून घ्या आणि लाटून घ्या. खूप जाडसर लाटायची नाही आहे. जाडसर लाटल्याने पुरी आतून कच्ची राहते तळताना आणि खूप पातळ लाटल्याने ती पापडीसारखी कुरकुरीत होते. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी. मध्यमच आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे बघा इतपत. आणि हा मी एक झाकण घेतलेलं आहे. स्वच्छ झाकण घ्या आणि या प्रकारे दाबून हे बघा पुरीचा आकार आपला रेडी आहे. याच प्रकारे बाकीच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही कापून घ्या. एका चपातीमध्ये साधारण 6 पुऱ्या तुम्ही कापून घेऊ शकता. म्हणजे एवढा वेळ वाचतो. आणि असं केल्याने सर्व पुऱ्यांचा आकार सुद्धा सारखाच राहतो. कुठलीही पुरी अशी छोटी मोठी होत नाही. उरलेलं पीठ दुसऱ्या गोळ्यांमध्ये मिक्स करा आणि लाटून घ्या. गोळे लाटून घेतलेले आहेत. आणखीन एक उरलेलं आहे ते मी नंतर लाटून घेईन. तर इथे तूप गरम केलेलं आहे. कडकडीत गरम झाल्यास एकदा चेक करून घ्या. आणि इथे मी एक एक पुरी सोडणार आहे कारण कमी तूप घेतलेलं आहे. मी मोठी कढाई घेतलेली नाही आहे. जेवढं कमी घेईल तेवढं लवकर संपेल आणि उरणार नाही आणि पुन्हा ते रियूज करावं लागणार नाही. पुरी छान टम्म फुलण्यासाठी या प्रकारे वरून सुद्धा तुम्ही तूप सोडत जा. त्याच्याने ती लवकर फुलेल. आतून कच्ची राहणार नाही. हे बघा छान फुलली आहे. बघा फुलल्यानंतर फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्या. तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं जास्ती तळून तुम्ही थोडंसं सोनेरी रंगापर्यंत आणू शकता. पण इतपत सुद्धा पुरेसं आहे. आणि याच प्रकारे मंडळी पुरी तळून झालेली आहे. आणि याच प्रकारे बाकीच्या पुऱ्या सुद्धा तुम्ही तळून घ्या. पुरी जास्ती तेलकटी झालेली नाही आहे. बघा तर मंडळी झाली आहे तयार आपली मेथी पुरी. सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर आता गरमागरम आपण सर्व करायला घेऊया. कुठलीही जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही फक्त यूट्यूबवर टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि सिम्पली स्वादिष्ट. आणि जे नवीन फॉलोअर्स आहेत जे अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि आय होप तुम्हाला आजची ही रेसिपीसुद्धा आवडली असेल. आता पुऱ्या दिसायला तर सुंदरच दिसत आहेत. आता ही आतून कशी झालेली आहे ते सुद्धा आपण पाहूया. तेलकट तर झालेलीच नाही आहे बघा. आणि आतूनसुद्धा एकदम परफेक्ट छान फुलली आहे. आतून शिजली आहे. तर मंडळी आता जेव्हा कधीही तुम्हाला पुरी भाजी खायची इच्छा होत असेल तर अशी चविष्ट आणि पौष्टिक मेथी पुरी बनवा आणि त्यासोबत गरमागरम बटाट्याची भाजी. या पुऱ्यांसोबत तुम्ही चटणीसुद्धा सर्व करू शकता. पण भाजी त्याच्यापेक्षा जास्त छान लागते. तर मंडळी तुम्हीसुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.